तुम भी समझदार हो और मैं भी समझदार हूँ, फिर तुम्हें यूं समझाने की जरूरत क्यों है? तुम पहरेदार हो, मैं भी पहरेदार हूँ, फिर सड़कों पर ये पहरों की जरूरत क्यों है? मैं जो हूँ पहला नागरिक इस शहर का, शहर के सेवक तो तुम भी हो। ये शहर है तुम्हारा, इसकी खुशहाली के जिम्मेदार तो तुम भी हो। तुम रक्षक बन रहो अपने घरों में, ये शहर का सन्नाटा खुद ही इसी बीमारी को ले जाएगा। कठोर नियम का जो पालन करें हम, तुम देखना ये नागपुर निरोगी हो फिर मुस्कुराएगा। तुम देखना ये नागपुर निरोगी हो फिर मुस्कुराएगा। शहरातील जनप्रतिनिधींनी बैठक घेऊन लॉकडाऊन शहरामध्ये लागू नये याबद्दल मत प्रदर्शित केले आणि ते केल्यानंतर मग जनतेला एक शिस्त लागावी, एक अनुशासन लागावं की ज्याच्या माध्यमातून या शहरामध्ये लॉकडाऊन जर लावायचा नसेल तर अनुशासनचं पालन झालं पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणी शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू म्हणून करायचं निश्चित झालं। आणि मी नागपूरकरांना मनापासून सलाम देतो, नागपूरकरांना मनापासून धन्यवाद देतो की आज दुपारी 1 वाजेपर्यंत आता मी नागपुरातील जवळपास सर्व मुख्य बाजारपेठांमधून फिरलो, मुख्य वसाहतींमध्ये सकाळपासून फिरत आहोत। अत्यंत चांगला प्रतिसाद हा जनतेने दिलेला आहे। या ठिकाणी संपूर्णतः मार्केट बंद आहे, संपूर्णतः बाजारपेठा बंद आहे, संपूर्णतः जनता घरामध्ये बसलेली आहे। माझी जनतेला एकच केवळ विनंती आहे की लॉकडाऊन जर लावायचा नसेल तर आपल्याला अशाच पद्धतीची शिस्त जवळपास येणाऱ्या 1 महिनाभर आपल्याला पाळावं लागेल। यामध्ये मास्क वापरणं अत्यंत आवश्यक आहे, हात सॅनिटायझेशन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याशिवाय केवळ अत्यावश्यक कामं असतील तरच घराच्या बाहेर आपण निघणं, हे देखील आपल्यासाठी अनुशासन आपण बनवणं अत्यंत आवश्यक आहे। मॉर्निंग वॉक आहे, इव्हनिंग वॉक आहे, आपल्याला आपल्या घरात देखील चालता येतं आणि त्यामुळे जर कोविडची पेशंट्सची संख्या वाढवायची नसेल, नागपूर शहरातून कोरोनाला हद्दपार जर करायचं असेल तर मी आणि आपण सर्वांनी मिळून एका अनुशासनामध्ये आपल्या स्वतःला एका शिस्तीमध्ये बांधून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे ही 2 दिवसांची लिटमस टेस्ट आहे। परंतु त्यानंतरही याच पद्धतीचं अनुशासन आपण सारे मिळून पाळू, एवढीच मी मनापासून आपणाला विनंती करतो। धन्यवाद।